आता आपण पहा जसं पूर्णांकित अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं तर आपल्याला पुढची टॅप पाहिजे आहे पूर्णांकित अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया पाहिजेचं. 5:1/2 अधिक 2:3/4 या दोन पूर्णांकित अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे. तुम्हाला मी यामध्ये देखील सांगितलेलं आहे की पूर्णांकित अपूर्णांकाची किंवा अपूर्णांकाची बेरीज ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला दोन्ही पूर्णांकित अपूर्णांकांचे किंवा अपूर्णांकांचे छेद हे साध्य करावे लागतात. मग या ठिकाणी आपल्याला पूर्णांकित अपूर्णांक पहिला दिलेले आहे. मग हे गणित सोडत असताना आपण काय करणार, हे पूर्णांकित अपूर्णांक आपण अपूर्णांकच तयार करून घेणार. ते तयार करताना कसं करणार आपण, तुम्हाला मी यापूर्वी देखील सांगितलं आहे की ह्या छेदाने गुणाकार गुणायचं आणि येणाऱ्या गुणाकारामध्ये अंश मिळवायचा. तो कसा, 5:2/5 याप्रमाणे आणि छेद जो आहे तो 2 लिहायचा अधिक अशाच प्रकारे ह्या 4 ह्या 2 गुणायचं, 4:2/3 छेद जो आहे तो 4 या ठिकाणी लिहिला. आता हे दोन अपूर्णांक तयार होतील. 2×5=10 आणि अधिक 1 किती आले, 11. 11 छेद जो आहे तो 2 आणि 4×8 8×3 11. 11 छेद जो आहे तो 4 या ठिकाणी लिहिला. आता आपल्याला हे दोन अपूर्णांक मिळाले. मग या दोन्ही अपूर्णांकांचे आपल्याला छेद साध्य करावे लागतील. मग हा जो छेद आहे 4 ह्या छेदाला या दोघांनी भाग जातो. म्हणून हा 4 या 11/2 छेद देखील आपल्याला 4 करायचा आहे. तो कसा, 4 करत असताना आपण कसा करणार, दोनाला कितीने गुणलं की गुणाकार 4 येतो, दोनाला दोनाने गुणलं की गुणाकार 4 येतो. म्हणून जसं आपण छेदाला दोनाने गुणलं तसं अंशाला देखील दोनाने आपल्याला गुणायचं आहे. आता पुढे याचा पहिल्या अपूर्णांकाचा छेद आपण 4 केला, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेदा 4 आहे. मग त्याला आपल्याला कोणत्याही संख्येने गुणण्याची आवश्यकता नाही. आता हे करत असताना आपल्याला नवीन अपूर्णांक मिळेल 11/22 आणि छेद 4 22/4 नवीन अपूर्णांक मिळाला आणि तो एक अपूर्णांक 11/4 असे दोन अपूर्णांक आपल्याला मिळाले की त्यांचे छेद हे आता या ठिकाणी सारखे आलेले आहे. आता पहा आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करत असताना फक्त अंशाची बेरीज करायची असते. ते अंश कोणते आहेत, 22/11 आणि छेद 7 आहे. एकच छेद दिला आपण या ठिकाणी 22/11 या अंशांची बेरीज केली. 22/11 किती होता, 33/4. आता हा मिळाला आपल्याला या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांक. पण आपल्याला पाहिजे पूर्णांकित अपूर्णांक. पूर्णांकित अपूर्णांक कसं तयार होईल, 4 भागामध्ये 33 येत नाही. मग किती संख्येने त्याला पूर्ण भाग जातो, 4×8=32 म्हणजे 8 येतील. बाकी उरली काय, 1 आणि जो छेद आहे तोच 4×32=33 8:1/4 हा आपल्याला या ठिकाणी पूर्णांकित अपूर्णांक मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण पूर्णांकित अपूर्णांकांची बेरीज करू शकतो. जसं आपण पूर्णांकित अपूर्णांकांची बेरीज केली त्याचप्रमाणे आपल्याला वजाबाकी देखील करता येते. ती कशी करावी ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्याला 3:2/5 वजा 2:1/7 हे दोन पूर्णांक अपूर्णांक दिलेले आहे. आता यांची वजाबाकी कशी करावी, तर जे पूर्णांक अपूर्णांक दिलेले आहेत ते पहिल्यांदा आपल्याला अपूर्णांकांमध्ये त्यांचं रूपांतर करावं लागणार आहे. मग छेदाने गुणांकाला बोलायचं, 5×3=15 आणि या गुणांकामध्ये अंश मिळवायचा, झाले किती, 17. 17/5 हा पहिला अपूर्णांक मिळाला. त्यानंतर वजा 7×14 14×15 15/7 हा दुसरा अपूर्णांक मिळाला. असे या ठिकाणी आपल्याला दोन अपूर्णांक मिळालेले आहेत.
17/5 वजा 15/7 हे दोन अपूर्णांक तयार झाले. आता यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर जसं बेरीजमध्ये जो नियम आहे की बेरीज करत असताना दोन्ही अपूर्णांकांचे छेद हे सारखे असायला पाहिजेत, त्याचप्रमाणे वजाबाकी मध्ये सुद्धा तो नियम आपल्याला लागू आहे. मग या ठिकाणी एका अपूर्णांकाचा छेद आहे 5 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 7. मग दोघांचे छेद सारखे करायचे असतील तर आपल्याला त्यांच्यामध्ये साम्य असं काही दिसत नाही. मग काय करणार आपण, या छेदाने या अपूर्णांकाला गुणायचं आणि इकडच्या छेदाने या अपूर्णांकाला गुणायचं. म्हणजेच काय, तर 17/7 या छेदाने गुणल. जसं छेदाने अंशाला गुणल तसंच छेदाने छेदाला देखील गुणायचं आहे. म्हणजे 17/7 5/7 वजा काय करणार, 15 त्या छेदाने गुणणार, म्हणजे 5 गुणणार, 15/5 अंशाला 5 गुणल म्हणून छेदाला देखील आपल्याला 5 गुणायचा आहे, म्हणजे 7/5. आता या दोघांचा आपल्याला गुणाकार करून एक नवीन अपूर्णांक आपल्याला मिळवायचा आहे. 17/7 17 पण आपल्याला 7 पर्यंत म्हणावा लागणार आहे. 17/7 119 आणि 5/7 5/7 35 म्हणजे नवीन अपूर्णांक आपल्याला काय मिळाला, 119/35 वजा 15/5 15/5 75 आणि 7/5 35 म्हणजे 75/35. आता पहा आपल्याला हे जे दोन नवीन अपूर्णांक आपल्याला मिळालेले आहेत त्या दोन्ही नवीन अपूर्णांकांचे छेद सारखे झालेले आहेत. मग आपण या ठिकाणी जसं बेरीजमध्ये अंशांचीच वजाबाकी करत होतो त्याचप्रमाणे वजाबाकीमध्ये बेरीजमध्ये जसं अंशांची बेरीज करत होतो त्याचप्रमाणे आपल्याला वजाबाकीमध्ये अंशांचीच वजाबाकी करायची आहे. म्हणजेच काय, 119 वजा 75 छेद 1 घ्यावा लागणार आहे 35 बरोबर. 119 वरून 75 गेले, किती होती, 9 2 5 गेले आहे 4, 1 7 1 4 घेतला, 11 2 7 गेले, यायला किती 4, म्हणजे 44/6 जो आहे तो 35 हा आपल्याला या ठिकाणी अपूर्णांक मिळाला आहे. हा मिळालेला अपूर्णांक काय आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे. पण आपल्याला काय पाहिजे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक पाहिजे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक करत असताना 35 ने आपल्याला चौरस भागावा लागणार आहे. 35 1 35 आणि 35 2 70 होता, 44/70 हे मोठे आहे म्हणून फक्त 1 भाग लागेल आणि 44/35 गेले, किती उरले, 9 आणि छेद जो आहे तो म्हणजे 1.9/35 हा या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी देखील करता येते.